हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा इी एंड हार्ट केयर सेंटर जहां होता है 70 प्रतिशत ऐसी सौ प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी नो साइड इफेक्ट विद एडवांस्ड साउंडलेस पी एस के मशीन मुग्धा हार्ट केयर सेंटर बिहाइंड माउंट काम स्कूल अजनी स्क्वायर नागपुर वाड़ी पुलिस थाना अंतर्गत वसंत विहार कॉलोनी में सुबह सुबह एक परिवार द्वारा दाम्पत्य आरोप हमला करने ऐसी दाम्पत्य जख्मी हुए और महिला के साथ अभद्र व्यवहार तथा पति के गंभीर जख्मी करने से क्षेत्र में हाहाकार मचा हुआ है मिली जानकारी के अनुसार वसंत विहार कॉलोनी निवासी स्वप्निल अंकुश वाघ उम्र पैतीस साल शिवानी स्वप्निल वाघ उम्र तीस साल रोज की तरह वो अपने घर पे थे सुबह सात बजे के करीब आरोपी शिवांश त्रिपाठी बहन शालिनी त्रिपाठी ये बाघ दाम्पत्य के घर के आगे से जोर जोर से हॉर्न बजाते अपनी कार से जा रहे थे बाघ दाम्पत्य की टू व्हीलर गाड़ी उनके घर के आगे खड़ी थी गाड़ी से रास्ते में बाधा उत्पन्न हो रही थी इस कारण से त्रिपाठी भाई बहन ने वाग दाम्पत्य से विवाद शुरू कर गाली गलौज करने लगे आस पड़ोस के लोगों ने मामले को शांत करने का प्रयास किया त्रिपाठी भाई बहन ने वापस घर लौटते लौटते तुम्हें देख लूंगा की धमकी तक दी आधे घंटे के बाद खुद पिता आरोपी अरुण त्रिपाठी और माँ वाघ दाम्पत्य के गेट के सामने आए बेटा पीछे से चाकू लेकर आया और स्वप्निल स्वप्निलघ पर चाकू से हमला किया पत्नी शिवानी पति को बचाने गई तो उससे भी आरोपी बहन शालिनी तथा मां और बहन ने अभद्र व्यवहार किया पिता ने स्वप्निल को पीछे से पकड़ के रखा और बेटे ने स्वप्निल पर चाकू से ताबड़ वार तो किए विवाद के बीच पत्नी शिवानी को सिर पर गंभीर चोट लगी है और स्वप्निल पर पांच घाव के सत्रह टाके लगे है जख्मी वाघ दाम्पत्य ने त्रिपाठी परिवार पर जाति गाली गलोज करने का भी आरोप लगाया मामला होने के बाद सहकारियों ने वाग दाम्पत्य को तुरंत अस्पताल में पहुँचाया मामले की जानकारी मिलते ही वाड़ी पी राजेश तटकरे ने मामले की गंभीरता को देख आरोपी पिता अरुण त्रिपाठी बेटा शिवांश अरुण त्रिपाठी बेटी शालिनी अरुण त्रिपाठी और मां के ऊपर विविध धाराओं के तहत एवं महाराष्ट्र पुलिस अधिनियम 135 के तहत मामला दर्ज किया है आगे की जांच वाड़ी पुलिस पीआई राजेश तटकरे के मार्गदर्शन में की जा रही है बेटा शिवांश त्रिपाठी ने पूरे कॉलोनी के लोगों के नाक में दम करके रखने की जानकारी है ऐसा भी मामला पिछले वर्ष हुआ था तब 324 के तहत इन पर अपराध दर्ज हुआ था इस बार वाघ दंपतियों पर जातिवादक गालीगलोष करने पर एट्रोसिटी एक्ट के अपराध त्रिपाठी परिवार पर लग सकती है जातीय गाली गालीगलोष करने का आरोप वाघ दामपत्य ने लगाया है मी स्वप्नील वाघ आज मजवर आत्मघाती हमला झाला आहे आणि तो छोटासा वाद आहे जो वाद ऑलरेडी आम्ही संपवला होता त्यानंतर त्यांनी पुन्हा येऊन आमच्या घरावर हल्ला केला आमच्या जातीवर थोडसं बोललं ते विचित्र बोलले जे न होता बोलायचं आमचं ते बोललं आणि आमच्या जातीवर सुद्धा बोलले आम्ही महार आहे हे आहे ते आहे पण ह्या सर्व गोष्टी एक अनथिकल गोष्टी आहेत जे आजच्या समाजात सुरू आहे ते चुकीचं आहे आणि त्याचवरती आम्हाला आता मला जो हल्ला झाला आहे ठीक आहे माझ्या पाठीवर लागला आहे जो माझ्या त्यांनी चाकुनी वार केला आहे त्यासाठी आता आम्हाला जे काही आम्ही पोलिसांकडे आलो आहे आणि पोलिस आता तक्रार देत आहे बस आता आम्हाला त्याच्याशी जे काही आम्हाला सामोरं पोलीस करतील त्यासाठी आम्हाला नाही पाहिजे मी शिवानी वाघ शिवानी स्वप्नील वाघ आणि हे स्वप्नील वाघ सकाळी सातच्या दरम्यान आज अठरा तारखेला सकाळी सातच्या दरम्यान आम्ही डेली रुटीन सुरू असताना त्यांनी जी समोरचे एक व्यक्ती आले त्रिपाठी म्हणून त्यांनी रस्त्याने जातानी दुतर्फी गाडी अस दुचाकी ठेवलेली असताना ते कार घेऊन आले अननेसेसरीली हॉर्न वाजवला खूप कर्कश आवाजात सगळे घराबाहेर निघाले लोक आणि मग त्याच्यानंतर थोडंसं बोलण्यात आमचं झालं की बा गाडी व्यवस्थित चालवा किंवा कर्कश हॉर्न आवाज नको करा मग त्यानंतर ते झालं आणि एक व्यक्ती वाचवायसाठी म्हणजे झगडा मिटवण्यासाठी आला आणि मग त्यांनी झगडा निपटला आणि मग त्याच्यानंतर ते आम्ही दोघे पण आपापल्या घरी गेलो आणि मग त्यानंतर अर्ध्या तासानंतर त्रिपाठी कुटुंब सगळे आले आणि त्यानंतर त्यांनी सरळ आल्याबरोबर त्यांनी आमच्यावर अग्रेसिव्हपणे हल्लाच केला सा आम्हाला वाटलं की ते बोलण्याकरिता आले आहे बट त्यांनी सरळपणे आमच्यावर हल्ला केला माझ्या मिस्टरांवर हल्ला केला श्री स्वप्नील वाघ यांच्यावर हल्ला केला आणि असा हल्ला केला की त्या हल्ल्यामध्ये मी त्यांना वाचवायला गेली तेव्हा मला लागलं ला। आणि त्या त्यांच्या मुलांनी चुकीच्या रीतीने मला ट म्हणजे मारण्याचा पण प्रयत्न धक्का देण्याचा आणि विचित्र प्रकारे बिहेवसुद्धा केला त्यानंतर मग त्यांनी सोड त्या मुलांनी सोडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी माझ्या मिस्टरांना पकडलं आणि चाकूनी वार केला त्यांच्यावर जेणेकरून त्यांच्यावर आता सध्या उपचार झालेला आहे आणि त्यांना सतरा टाके लागलेले आहेत पण मला असं वाटते की याच्यापुढे जर आपण सा ए, एका आ, क्षेत्रात राहतो तर त्यांनी म्हणजे प्रत्येकाला म्हणजे भीती वाटेल अशी घटना झाली आहे की आपण सभ्य समाजात राहतो सभ्य समाजात अशा घटना घडू नयेत किंवा आज आमच्यावर आहे उद्या जेणेकरून स सुसंस्कृत कुटुंबात अशा घटना घडत नाहीत बट त्यांनी ते होऊ शकतात शिक्षित नसतील किंवा त्यांची मनस्थिती मानसिक स्थिती बरोबर नसेल असं म्हणायलाही हरकत नाही कारण की तेव्हा एकदा समजवल्यावर जेव्हा परत व्यक्ती घरी जाऊन रिटर्न परत येऊन आमच्यावर जेव्हा हल्ला करतो तेव्हा हा सरळपणे हल्लाच आहे असं मला वाटतंय आणि यांना काही झालं असतं तर आम्ही कोणाला प्रश्न विचारले असते जरी आम्ही आता कंप्लेंट केलेली आहे बट समोर चालून काय होईल हे मलाही मला सुद्धा माहिती नाही ते कॉम्प्रमाइज होईल नाही होईल पण आम्हाला नाही करायचं आहे कारण की लोक आमच्यासोबत असो किंवा नसो पण आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करूच बी सी के न्यूज केली वाडीचे संवाददाता की रिपोर्ट